काही वेळापूर्वीच त्यांनी म्हटलं होतं की ही विजय रॅली असेल, हे शक्ती प्रदर्शन असेल, तर तशाच पद्धतीचं चित्र या ठिकाणी मागेलमध्ये पाहायला मिळते. आणि स्वतः हसन मुश्रीफ आपल्यासोबत आहेत. साहेब, आपण जसं म्हणाला होता की विजय रॅली कशा पद्धतीने या सगळ्या गर्दीचं वर्णन करतात. आज तरुणांचा उत्साह ते महिला आणि महिलांचा इतक्या उत्साह मोठ्या संख्येने लोकांना येतो. ही विजयाची रॅली आहे, 1,00,000 मतांनी विजय रॅली राहणार. तर हा उत्साह दिसतोय अनेकांचा. त्या ठिकाणी विरोधक मात्र आपला त्या ठिकाणी दावा करताना पाहायला मिळतात. जे आजपर्यंत त्या ठिकाणी कामं कुठल्या पद्धतीने झाली आहेत ती कामं आता आपल्याला करायची आहेत. म्हणूनच इथली जनता आहे ती मला स्वीकारेल असं त्यांचा दावा आहे. काय कसं पाहताय सगळं सुज्ञ आहे त्यांना. मला कळत नाही त्याला काय बोलायचं आहे. एखाद्या व्यक्ती डोक्यावर परिणाम झाला तिथे बोलताय. विकास कामं घेऊन बघा म्हणाव त्यांना. प्रचंड हे जे जनसागर आहे ते त्याचं द्योतक आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यांनी देखील शक्ती प्रदर्शन केलं. दोघांच्याही शक्ती प्रदर्शनाचं कसं वर्णन तुम्ही या ठिकाणी करायला तुम्ही करायला सांगा ना. कुणाचं मुख्यमंत्री काय तुम्हाला विश्वास असतो यातून? काय विश्वास आहे? काय यातून विश्वास वाढतो? विश्वासी लोक जास्त आहे. कुणाचे लोक जास्त आहे? विश्वास शक्ती प्रदर्शनातून या ठिकाणी आहेत. मात्र आपल्याला नेमका काय विचार? त्या विचार 10 पटी 10 पटी आणि 1,00,000 विजयी. त्यांनी ही रॅली आजची पाहावी आणि निकाल डिसाईड करावा. त्यांनी आजची रॅली पाहूनच निकाल डिसाईड करावा. लोकांनी निकाल लोकांनी हातात घेतले नक्कीच. खरं हसन मुश्रीफ होते. तुम्हीच या ठिकाणी आपल्या या रॅलीचं वर्णन करा असं स्वतः हसन मुश्रीफ म्हणतायत. 2 दिवसांपूर्वीच असं खरतर समरजित गाडगे यांनी देखील शक्ती प्रदर्शन केलं होतं. आणि आज देखील हसन मुश्रीफ यांचे शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. त्याच माध्यमातून हसन मुश्रीफांनी या कुठल्याही पद्धतीनं इथली जनता जी आहे ती मलाच एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी स्वीकारेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.